नागपूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार निर्गुण खून प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे व शहर अध्यक्षा अनिता भांबरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी घंटानाद आंदोलन करून घटनेचा निषेध करतानाच आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी केली. आज बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी अधिक माहिती दिली. मुख्यमंत्र्यांना जर महिलांची सुरक्षेसाठी काही ठोस पावलं उचलता येत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा तातडीने. दुसरी गोष्ट म्हणजे आता नुकतंच नागपूरमध्ये बलात्कार झाला. ट्विंकल सारखी आमची छोटीची मुकली तिच्यावर अत्याचाराची घटना घडते. या अशा लहान लहान मुलींचे बळी किती दिवस घेणार आहात? आणि त्याच्या नंतर कथुआसारख्या ज्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक केली होती त्यांना फाशीची शिक्षा न देता जन्मठेपेची शिक्षा दिली. म्हणजे जर अशी जन्मठेप आणि ह्या अशा शिक्षा व्हायला लागल्या तर या महिलांच्या वरचे अत्याचार होणार आहे जे ते कधी थांबणार आहेत? दिवसेंदिवस या घटनांना आळा बसणार नाही. आणि आज आम्ही महिला अजिबात सुरक्षित नाही आहोत या देशामध्ये, म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही महिलांनी इथे घंटानाद आंदोलन केलेलं आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहर अध्यक्षा अनिता भांबरे, कार्याध्यक्षा सुषमा पकारे, सायरा शेख, सुरेखा निमसे, मीनाक्षी गायकवाड, सुजाता गाडवे, राखी शेळके, योगिता शिंदे, सलमा शेख, सरोज गरुड, अर्चना कोथमिरे, दीक्षा दोंदे, मंजुषा महेश, वंदना पवार आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, भगूर.